नमस्ते ताई, नमस्कार बेटा। माझं नाव रुपाली बळवंत भोये. मी आता 10वीच्या वर्गात शिकते. माझा प्रश्न असा आहे का, एक गृहिणी, आई, पत्नी ते सरचिटणीस पदापर्यंतच्या प्रवासाविषयी काय सांगाल? कसं असतं की जाते असते ना, बाईच्या अंगामध्ये जास्त गुण असतात, ती सगळ्या गोष्टींमध्ये बारीक हे करते। संसार करताना सुद्धा तिचं ती प्रत्येक बारीक छोट्या 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 गोष्टी बघते, तशी तिला सवय होते। आणि ती, मी आधी गृहिणी जरी होते तरी मी डॉक्टर पवारांचं जवळजवळ 37 वर्ष हॉस्पिटलचं व्यवस्थापन केलं। त्यांचं 50 बेडचं हॉस्पिटल होतं, तर ते हॉस्पिटल मी बघायचे। बाकी मी फक्त त्यांचं इलेक्शन आलं की तेव्हा प्रचारासाठी जायचे, असा माझा खूप काही MVP माझा काही संबंध नव्हता। पण अंगावर पडलं की आपण बरोबर तयार होतो असं मला वाटतं। डॉक्टर पवार, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की डॉक्टर पवारांनी जवळजवळ 25 वर्ष मराठा विद्याप्रसारक शिक्षण व्यवस्था इथं सेवा दिली, आणि डॉक्टर पवार अचानक आपल्यामधनं निघून गेले। आणि मग मी सभासद होते, पण सभासद माझ्या मागे लागले, ज्येष्ठ सभासद, की डॉक्टर पवारांचा 18 महिन्याचा कार्यकाळ राहिलेला होता, तो तुम्ही भरून द्यावा। हो नाही म्हणता म्हणता एक दिवस मला RR आबांचा पण फोन आला, ते त्यावेळेस गृहमंत्री होते। ते म्हटले की तुम्ही आमदारकी घ्या डॉक्टर पवारांची 18 महिन्याची। पण मला स्वतःला, मला समाव, मला राजकारण आवडत नव्हतं, त्यामुळे मी नाही म्हटले। पण मग सगळेच म्हणा लागले, जंगलीदास महाराज तुम्हाला माहिती असतील, एक मोठे संत आहेत आपले, ते मला भेटायला आले डॉक्टर पवार गेल्यानंतर। आणि ते मला म्हटले की बेटा, तुला जर सगळी लोक म्हणत असतील की हे सामाजिक काम हातात घे, तर हे देव कार्य म्हणून तू हातात घे। मग त्याच्यावर मी 2-3 दिवस विचार केला आणि मग मी हो म्हटले। आणि आपले 14 दिवस, घरातलं कोणी गेलं की 14 दिवस आपले विधी चालतात। 15व्या दिवशी मला गाडी घ्यायला आली संस्थेमधनं आणि मी संस्थेमध्ये आले। पहिल्याच दिवशी मी 2000 सह्या केल्या आणि मग माझ्या लक्षात आलं की अरे बापरे, खूप मोठा कारभार दिसतोय या संस्थेचा। तोपर्यंत मला काही माहिती नव्हतं की इतका मोठा कारभार आहे। आणि सरचिटणीसकडे दैनंदिन कामकाज बघणं, ज्या संस्थेला अडीअडचणी येतील त्या तात्काळ सोडवणं हे काम असतं। त्यामुळे मी आधी त्या घटनेचा अभ्यास केला, संस्थेचा अभ्यास केला। मेडिकल कॉलेजवर पहिली मीटिंग मी घेतली की मला हे जमतंय की नाही जमतं। मग मेडिकल कॉलेजवर जेव्हा मीटिंग घेतल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी 50 बेडच्या हॉस्पिटलमध्ये मी जे स्वतः काम करत होते, मी सगळं काम करायचे, तिथे राऊंड घ्यायचे, डॉक्टर पवारांची 3 राऊंड झाली की मी राऊंड घ्यायचे, पेशंटला काय कमी जास्त लागतंय ते सगळं बघायचे, ड्युटीची मॅनेजमेंट करायचे, नर्स नाही आले तर नर्सचं काम पण मी करायचे, OT मध्ये OT असिस्टंटचं पण मी काम करायचे, डॉक्टर पवारांना असिस्ट पण करायचे। मी सगळी कामं शिकून घेतली होती। त्या काळामध्ये नर्स मिळायच्या नाही, आता भरपूर नर्स मिळतात। तर केल्याने होते आहे रे, केलेची पाहिजे। काम करत गेले, काम करत असताना आपल्याला खूप संघर्ष करावा लागतो। बाई म्हणून जास्त संघर्ष वाटायला येतो कदाचित असं वाटतं, पण आपण घाबरायचं नसतं। आपण जर प्रामाणिकपणे काम करत गेलो तर प्रामाणिक माणसं आपल्याजवळ, चांगली माणसं आपल्याजवळ आपोआप गोळा होत जातात। हा माझा 12 वर्षाचा अनुभव राहिलेला आहे की खूप चांगली माणसं माझ्याजवळ गोळा होत गेली, ते सल्ला देत गेले आणि खूप छान काम आपल्याला करता आलं। एक मात्र आहे की जॉईन झाल्यानंतर 15व्या दिवशीच मला कळलं की जे 21 जणांचं संचालक बोर्ड असतं, त्याच्यामधले 20 जणं मला विनंती करायला आलेले होते की हा पदभार तुम्ही घ्या। म्हटलं मला माहिती काहीच नाही, ते म्हणे आम्ही सगळी मदत करू। पण त्यातल्या ज्यांना सरचिटणीस व्हायचं होतं, त्यातल्या 2-4 जणांनी माझ्यावर पहिली केस 10व्या दिवशी केलेली होती।
हे मी मुद्दाम तुम्हाला का सांगते की आपली सही खूप महत्त्वाची असते. सही मी केलेली होती ना, हो मी म्हटले होते, त्यामुळे मी कुणाला दोष देऊ शकत नव्हते. त्यामुळे मग पहिली केस झाली आणि मला जेव्हा कळलं की 10व्याच्या दिवशी माझ्यावर पहिली केस झाली, मी त्यांना म्हटलं तुम्ही मला म्हटला असता की तुम्ही होऊ नका सरचिटणीस तर मी झाले नसते. पण मी आता सही केलेली होती. कुठल्याही बाईला असं आवडत नाही की विनाकारण तिच्यावर केसेस झालेल्या, तिला कोर्टाच्या पायऱ्या चढावं लागलेला. माझ्यावर तर दर तिसऱ्या दिवशी एक केस होत गेली. 15 महिन्यामध्ये माझ्यावर 50 केसेस झाल्या. मला संस्था कळते न कळते तोपर्यंत माझ्यावर 50 केसेस झाल्या. मला 15 महिने मला रात्रभर झोप नव्हती येत की उगाच मी ह्या संस्थेमध्ये आले. माझं BP वाढायला लागलं, माझी साखर एकदम आभाळाला भिडली, 350 साखर राहायला लागली. आणि एक दिवस मी चक्कर येऊन असं कार्यक्रमाच्या वेळेस खाली पडले. मी म्हटलं अरे असं करून आपल्याला चालणार नाही. मला पुस्तकं वाचायला आवडतात, वाचनाने माणूस समृद्ध होतो, पण ते किती वाचणार, किती TV बघणार. पण एक दिवस TV बघता बघता, तुम्हाला माहिती रामदेव बाबा, आपण आपल्या शतक महोत्सवाला नाशिकला रामदेव बाबांना बोलवलं होतं, तर रामदेव बाबांचा कार्यक्रम मी TV बघितला. आणि मग मला लक्षात आलं की अरे आपण तर ह्याच्या परीक्षा दिलेल्या आहेत. मग मी रामदेव बाबांबरोबर ते जसे करतील तसे सगळं त्यांच्याबरोबर योगा करायला लागले. आणि हळूहळू हळूहळू मग माझा फिटनेस वाढत गेला. आणि एक दिवस मी अंजली मुखर्जी म्हणून डायटिशियन आहे, आहारतज्ज्ञ. आहारतज्ञ आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचा आहे. आहार हे औषध आहे. मग आपण मेडिकल कॉलेजच्या मदतीनं दरवर्षी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या दिवशी डॉक्टर धर्माधिकारी आणि मेडिकल कॉलेज असा कार्यक्रम घेत असतो संयुक्त विद्यमाने. आणि आपल्याकडे सगळ्या औषधं आणि सगळ्या तपासण्या ह्या आपल्याकडे असायचं. तर धर्माधिकारी डॉक्टर म्हटले की वहिनी कुणाला बोलवायचं, तर मी म्हटलं व अंजली मुखर्जीची मी मुलाखत बघितली, तुम्ही तिला बोलवा. एकदम गोरी चिट्टी बंगाली खूप सुंदर मुंबईची ही डायटिशियन आहे. मग तिला बोलवायचं ठरलं आणि स्टेजवर मी तिला सांगितलं की मला असा असा त्रास होतोय. तर त्या म्हटल्या की ताजमध्ये माझं वर्कशॉप आहे, तुम्ही तिकडे या. मी त्या ताजला वर्कशॉपला तिकडे त्यांना भेटायला गेले नाशिकमध्ये. आणि मला त्यांनी त्या दिवसापासून मला कोंड्याची भाकरी आणि भाजी साध्या जेवणावर शिफ्ट केलं. म्हणजे तुम्ही जी नागलीची भाकरी खातात ना, ती खूप छान आहे, प्रोटीन आहे. तुम्ही जो लाल भात खाता ना, तो खूप चांगला आहे. तुम्ही उडीद खाता, उडदाची आमटी, त्याच्यामध्ये प्रोटीन आहे. तेच तर त्यांनी मला सांगितलं. आणि मला ताक, दिवसभर मला ताक प्यायला सांगितलं, कच्चं सॅलेड खायला सांगितलं. तुम्ही चालता चालता भेंडी खातात, तुम्ही चालता चालता टोमॅटो शेतातनं खातात, एकदम छान ना. तुम्ही चिंच खातात, बोरा खातात, बोरं खातात, आंबे पाडून खातात. तसंच मला सगळं कच्चं खायला सांगितलं. मग हळूहळू माझी प्रकृती सुधारत गेली. आधी मी माझ्याशी लढले, तोपर्यंत 15 महिने झालेले होते. मग मी म्हटलं की 15व्या महिन्यामध्ये मी राजीनामा दिला. म्हणजे ही संस्था अशा खराब लोकांच्या हातात जर गेली तर बरोबर होणार नाही. मग मी राजीनामा दिला आणि मग परत इलेक्शनला उभे राहिले. आणि मग नंतर परत निवडून आले, आता दुसऱ्यांदा पण निवडून आले.